गप्पा का बसला। मुझे बाप सानी का नहीं क्या सहजा सहजी कस गया मानने के लिए म्हणजे नहीं ऋषीच्या बोलण्याचा नक्कीच तिच्यावरती काहीतरी परिणाम झालेला असावा। एकदम असं स्विच ऑफ केल्यासारखं सगळं निमूटपणे ऍक्सेप्ट कसं काय केलंय तिने? नाही ती जे बोलली तेच असणार तिच्या डोक्यात, पण तिने जर गैरसमज करून घेतला तर तब्येतीवर परिणाम होईल तिच्या। डॉक्टरांनी तिच्या प्रेग्नन्सी बद्दल काय सांगितलं होतं लक्षात आहे ना तुमच्या? आहे ना, आहे, चांगलंच लक्षात आहे। एवढी गंभीर गोष्ट विसरणार कसं मी? सानूचा आनंद बघून डॉक्टरांचं बोलणं डोक्याबाहेर ढकलतोय बस। सानू पण ते सगळं विसरले वाटत, आनंदाच्या भरात लक्षात नाहीये तिच्या। हा हा, म्हणूनच इरा ऋषीचं बोलणं तिने मनावर घेतलेलं नाहीये ना हे कळायला हवं आपल्याला। मनात काहीतरी घेऊन बसली तर भलतच काहीतरी होऊन बसायच। आता उगाच काहीतरी कामं काढत बसू नकोस, मी ऑफिसला चाललोय, मस्त आराम कर। सारखा आराम करून पण कंटाळा येतो साकी, म्हणून कामं नाही काढायची करायला। पूर्वी होत होती ना सगळी कामं, आताही होती। आणि झोपून राहण्याचा कंटाळा येत असेल तर टीव्ही बघ, काहीतरी वाच, मीराशी गप्पा मार। तिचा बिझनेस तर ठरायचा आहे ना अजून, त्याबद्दल बोला, पण तिच्या सोबतच राहा। ताई येते तुझी? ताई आहेच ती माझी, कधी माझ्या पुढे गेली कळलंच नाही मला। अगं पण आता ठेवलंस ना तिच्या पावलावर पाऊल, म्हणूनच म्हणतोय तिच्या सोबत राहा। साकेत मला ना कुठेतरी बाहेर जावंसं वाटतंय। मग जा ना बाहेर, गार्डन मध्ये पाय मोकळे कर, मीराला घेऊन जा सोबत, नाहीतर तुमच्या त्या नेहमीच्या गार्डन मध्ये जा। म्हणजे मी आता मीरा शिवाय कुठे बाहेर जायचंच नाही? तसं नाही ग, तुमच्या दोघींची अवस्था सारखीच आहे ना म्हणून म्हटलं। मस्त हातात हात घालून फिरा दोघी बहिणी। येऊ मी? हे बाळ माझं नाहीये। साकेतच आहे। या साकेतला मीराच्या रूम मधून रात्री उशिरा बाहेर पडताना बघितलंय मी। काय करू, काही सुचत नाहीये मला।
सानिका ये बस इथे है बघ तुझ्यासाठीच या लेखाचे फोटो काढून ठेवत होते. कसले लेख आहेत? अगं गर्भसंस्कारांचं मासिक आहे. आपल्याला हवी ती सगळी माहिती आहे यात. अगं आपलं सगळं डाएट सांभाळायला आपली आई आहे ना. ते आहेच ग, पण तरीही असं चांगलं काहीतरी वाचावं माहितीये. आता याच लेखात बघ ना, त्यांनी सांगितलंय की प्रेग्नंट बाईने नेहमी चांगले विचार करावेत, सकारात्मक विचार. चुकीचं काही ऐकू नये आणि ते ऐकलंच तर ते मनावर अजिबात घेऊ नये. पण आपले विचार आपल्या हातात असतात का मीरा? पण आपल्याला डोकं असतं ना, कुठला विचार वाढवायचा आणि कुठला सोडून द्यायचा हे तर आपण ठरवूच शकतो. यालाच पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणतात, सकारात्मक विचार. पण कुठला विचार योग्य आहे आणि कुठला विचार टाकून द्यायचा हेच जर कळत नसेल तर कसं ठरवायचं की अमुक एक विचारच योग्य आहे? काय झालंय सानिका? अगं काही नाही, मी सहज विचारलं तुला. तुला एक सांगू सानिका, तू ना साकेतची खूप गप्पा मारत जा, तो मनाने खूप चांगला आहे. तुम्ही दोघं मिळून खूप चांगले आई बाबा होऊ शकता. तुझं बाळही किती भाग्यवान आहे की त्याला वडील म्हणून साकेतचं नाव मिळणार. म्हणजे? अगं असं काय विचारतेस? मी माझ्यावरून बोलतीये. माझ्या बाळाचं बघ ना, या बाबतीत ते कम नशिबीच. पण सानिका तुला एक सांगू, तू आणि साकेत एकत्र आलात, तुमचा संसार सुरू झाला, याचा मला खूप आनंद झालाय. अगदी माझं आयुष्य सार्थकी लागलंय असं वाटतंय मला. मलाही खूप आनंद झालाय. पण काय काय ग, बोलता बोलता गप्प का झालीस? काही नाही, असंच. मी बाहेर जाते, तू येणार आहेस? नाही अगं नको, ती व्यवसाय मार्गदर्शन करणारी माणसं येणार आहेत घरी, मग मी घरीच थांबायला पाहिजे ना. हो ठीक आहे, तू थांब, मी येते. जाऊ, जास्त लांब जाऊ नकोस आणि लवकर परत ये. काय झालं हिला, अशी काय आहे, काहीच न बोलता गेली? मी काही चुकीचं बोलले का? देवा, आजपर्यंत मी तुझ्याकडे काहीही मागितलेलं नाहीये, पण आज मागते. मला माझे विचार ताब्यात ठेवण्याची शक्ती दे, कारण माझ्या डोक्यात विचारांची गर्दी झालीय. हे सगळं सांभाळून घेण्याचं बळ दे देवा मला. Thank you.
या 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 सांदिका मॅडम, मला माहिती होतं तू नक्की येणार. खूप वेळ वाट बघायची तयारी केली होती मी, थोडं लवकर येशील असं वाटलं नव्हतं. मला फक्त एकाच गोष्टीचं उत्तर दे ऋषी, तू जे काही बोललास ते सगळं खोटं होतं ना? मीराचं बाळ. एक मिनिट, हे असे विषय एका वाक्यात संपत नसतात. मग घराबाहेर पडलीस ना आता, मग निवांत बोलूया. असं का बोलली असेल सांग. मी म्हणालो होतो ना तुला हिरा, ऋषी खोटं बोलला हे तिने अगदी सहजासहजी मान्य केलेलं नाहीये. त्याचा परिणाम काही दिवस तरी तिच्या मनावर राहणार, बघ तू. तरी बरं, मला हे सगळं सहन करण्याची शक्ती दे असंच मागितलं देवाकडे. मला असं वाटतं की ती मीराच्या खोलीत गेली असणार. कशावरून? नाही म्हणजे माझं मन ताळ्यावर नाहीये, माझे विचार ताब्यात राहू देत असं म्हणत होती. म्हणजे मीरा बरोबर काहीतरी बोलणं झालं असणार तिचं असं वाटतंय मला उगाचच. तू एक काम कर मीरा, तू ना तिला जरा शांतपणे तुझ्याकडे बसून एकदा बोल तिच्याशी. तिच्या मनात काय चाललंय याचा अंदाज यायला पाहिजे आपल्याला. बोलते आजच. आणि हा, तिच्या मनात काय चाललंय हे मीरा आणि साकीतलाही कळायला नको, याची काळजी घे जरा. त्याचं त्याला कळायला नको, त्याचं ह्याला कळायला नको, हे असं म्हटलं ना की टेन्शनच येतं मला. एका घरात राहून असं कसं वागणार हिरा? नाही म्हणजे तुम्ही दोघींच्या काळजीपोटी बोलताय कळतंय मला. दोघी प्रेग्नंट आहेत, ह्या सुरुवातीच्या महिन्यात दोघींनाही जास्त जपायला हवं हे अगदी खरं आहे. नाही बरोबर, अगदी बरोबर बोलतेस तू. ऋषीचा हा डाव दोघींच्याही तब्येतीवरती अगदी चुकीचा परिणाम करू शकतो. म्हणूनच मला तर वाटतंय सगळ्यात आधी या ऋषीचा बंदोबस्त करायला पाहिजे. कशाबद्दल बोलताय तुम्ही? मी उगाचच बिनबुडाचे आरोप करत नाही. त्या दिवशी खरोखरच साकेतला मीराच्या रूम मधून बाहेर पडताना बघितलंय मी. नाही पण त्या काळात साकेत असायचाच तिच्या सोबत, म्हणून काय आपण लगेच. सानिका, तू एक डोळ्यावर कातड ओढून बसलीस ग, पण मी डोळसपणे बघतोय ना सगळ्या घटनांकडे. तुला आधीपासूनच साकेत आणि मीराच्या नात्यावर संशय. उगाचच नाहीये तो संशय. माझं आणि मीराचं लग्न होऊ नये असंच साकेतला वाटत होत ना. आठवत ना तुला, मी आणि मीरानी दूर व्हावं म्हणून साकेतने किती प्रयत्न केलेत ते. पण मीरानेच ते हाणून पाडले ना. त्यांच्यात जर तसं काही असतं तर तिने केलं असतं का असं? ती खूप शहाणी आहे ग, तिला माहिती होत साकेतच लग्न झालेलं आहे ऑलरेडी. तो तिच्या बहिणीचा नवरा आहे, त्यामुळे तिला एक कुंकवाचा धनी हवा होता. आणि मी कुंकवाचा धनी होतो तिच्यासाठी फक्त. असं असे नाही मला नाही वाटत तस. तू डोळ्यावर झापड लावली अस ना म्हणून वाटत नाही. पण साकेत खूप चांगला वागतोय माझ्याशी. मी सांगितलं ना तुला, मी पण आई होणार आहे. बावळट आहेस तू सानिका, बावळट. तुझ्या आधी मीराला दिवस गेले ना ग. हो, आणि तिने सगळ्यांना सांगितलं असेल की ते बाळ माझ आहे. अर्थातच सगळं त्या दोघांनी ठरवल्याप्रमाणेच होत आहे. म्हणजे काय? साकेतला त्याच बाळ आधी मीराकडून हवं होत, तुझ्याकडून नाही. मीराच्या पोटात जे बाळ वाढतंय ना ते माझ नाहीये.
अगं काही नाही, म्हणजे सहजच बोलत होते ते. ऋषीचा बंदोबस्त करायला पाहिजे असं सहज बोलत होते बाबा. हो अगं, त्याने येऊन केवढे तमाशे केले बघितलंस ना तू? नाही, पण आता तुम्ही काहीतरी वेगळं बोलत होता. अगं म्हणजे ऋषी जे बोलला त्यातून सानू किती चुकीचा अर्थ काढू शकते माहितीये ना आपल्याला. आणि तसं झालं तर घरात किती गोंधळ होईल असा विषय चालला होता आमचा. तिने काढलाय का तसा चुकीचा अर्थ? नाही नाही अगं, पण सानिकाचं डोकं कसं आणि किती तिरकस आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे ना. आता तर खूप छान वागते सानिका, मग तरीही तुम्ही चर्चा का करत होता उगाच? सानिका काही बोलली आहे का तुमच्याकडे? का पुन्हा तोच तोच प्रश्न विचारतेस तू? एकदा सांगितलं ना तुला तसं काही नाहीये म्हणून. काय तू कशाला चिडतेस उगाच? शांतपणे बोल ना. सॉरी, म्हणजे मी तुझ्यावर नाही चिडले ग, पण बघितलंस ना तू एकदा ऋषी येऊन गेल्यावर कसं वातावरण बिघडलं घरातलं ते. नाही म्हणूनच म्हणतो ना मी, आपण सगळेच एकत्र आपसात मिळून राहायचं, म्हणजे कुणी काही येऊन बोलून गेलं ना तरी त्याचा परिणाम आपल्या घरावर होणार नाही याची काळजी आपल्यालाच घ्यायला हवी ना. हो बाबा, पण तुम्ही ते ऋषीचा बंदोबस्त वगैरे असं काहीतरी बोललात म्हणून विचारलं मी. जाऊ दे ना, नकोस तो विषय परत परत. हा आणि अगं मीरा, ते काहीतरी बिझनेस गायडन्स देणाऱ्या लोकांना बोलावलं होतंस ना तू? काय काय त्यांचं काय झालं? हो येतीलच ते, एवढ्यात येतीलच. हा चल मी पण येतो त्यांच्याशी बोलायला. काय फार छान आणि व्यवस्थित मार्गदर्शन करतात ते. हो म्हणजे आपल्याला कुठला व्यवसाय करायचा हे ठरवता येईल ना, नाही का? बर मी आहे बाहेर, तुम्ही या. इरा योग, तू सानिकामुळे थोडी बिथरलीयेस, अस्वस्थ झालीयेस हे कळतंय मला, पण उगाच काहीतरी अँटिसिपेट करू नकोस तू. म्हणजे संकट यायच्या आधीच ते येईल अशी भीती अजिबात मनात ठेवू नकोस, कळलं? शांत राहा, शांत राहा. मी इतकी मोठी गोष्ट सांगितली तुला तरी तू गप्प आहेस, काहीच नाही बोलणार? साकेत असा वागे असा माझ्या विरुद्ध प्लॅन करून आधी मीरा आणि मग मी. का नाही करणार साकेत प्लॅन? तू कमी प्लॅन केले होतेस का त्यांना त्रास द्यायला? तो इतक्या आतल्या गाठीचा असेल असं वाटलं नव्हतं मला. कसं आहे ना सानिका, अशी लफडी करायची असतात ना त्यावेळी सगळ्या गाठी आतच ठेवाव्या लागतात. बघतेस काय, तुला जर का सत्य जाणून घ्यायचं असेल तर शांत राहा. तुझ्या मनात काही संशय असेल तर ते कोणालाही कळू देऊ नकोस. आणि मग बघ, साकेत जास्तीत जास्त काळजी मीराची घेईल, तुझी नाही. निघते.